पहिला चेंडू या वेळेला सुंदर पद्धतीने डिलिव्हर करण्यात आलेला आहे. स्विंग अँड मिस स्वरूपामध्ये चेंडूचे सांगत आहोत असताना आपण पाहतोय डॉट डिलिव्हरी. कृपया करून क्वालिटी कंट्रोल आणि स्टोअर्स दोन्ही देखील संघांचा 12वा खेळाडू आपण यावं समालोचन कक्षामध्ये सहकार्याची अपेक्षा आहे. दुसरा चेंडू घेऊन गोलंदाज. व्हॉट एफर्ट्स. यष्टी रक्षक महेंद्र सिंग धोनीच्या आठवण करून देतोय मुख्य खेळपट्टीवर. आउटस्टँडिंग एफर्ट्स. सुंदर प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. दोन चेंडूंचा खेळ संपन्न झालेला आहे. पहिलं षडक प्रगती पथावर एक या अंकावर धावफलक जाऊन पोहोचलाय. स्टोअर्स हा संघ प्रथम फलंदाजी करीत असताना आपण पाहतोय. लवली बॉलिंग. दर्जेदार गोलंदाजीचं प्रत्यक्ष करण आपण पाहतोय. सुपर बॉलिंग. लेंथ अँड लाईनचा विचार जर आपण केला वसीम अक्रमच्या आठवण यावी. 3 जून 1965 मध्ये जन्मलेला खेळाडू सुलतान ऑफ स्विंग म्हणून ज्याची ओळख इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये त्याची आठवण करून देतोय. ओ हो हो व्हॉट अ बॉलिंग. ॲब्सोल्युटली मॅग्निफिसंट क्लासिकल गोलंदाजीचं पृथक्करण. मिस्टर तृषाल गावडेच्या माध्यमातून क्लिनिकल गोलंदाजी. वन डे क्रिकेटच्या हिस्ट्रीमध्ये पहिला असा गोलंदाज ज्याने 502 विकेट्स कंप्लीट केले वसीम अक्रम याची आठवण करून देतोय मुख्य खेळपट्टीवर. बॅकफुटला जाऊन पंच केले चेंडूला शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या झोनमध्ये. एकदा मात्र या ठिकाणी परिपूर्ण करतायत फलंदाज. थेंबे थेंबे तळे साचे या उक्तीप्रमाणे धावा मात्र येत आहेत. दोन फलंदाजांची जोडी एका बाजूने मिस्टर योगेशला आपण पाहतोय, दुसऱ्या बाजूने अंकित असे दोन फलंदाज स्टोअर्स या संघाच्या माध्यमातून. परंतु पहिल्या षटकामध्ये बोलबाला राहिलाय गोलंदाजाचा. क्वालिटी गोलंदाजी. तृषालच्या माध्यमातून पुढील चेंडू. खूप चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. क्वालिटी कंट्रोल या संघाच्या माध्यमातून एंड ऑफ द व्हेरी फर्स्ट ओव्हर पहिल्या षटकाचा खेळ संपन्न होतोय. 4 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचले. 4 रन्स ऑन टू द प्रोग्रेस कार्ड. अप्रतिम षटक हाताळलं गेलं तृषाल याच्या माध्यमातून. गुड बॉलिंग लवली बॉलिंग आउटस्टँडिंग मॅग्निफिसंट बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते तृषालच्या माध्यमातून. सुंदर गोलंदाजी. जेम्स अँडरसनची आठवण यावी इंग्लंड संघाकरिता. पहिला असा द्रुतगती गोलंदाज ज्याने 667 विकेट्स कसोटी क्रिकेटमध्ये कंप्लीट केलेले आहेत. आणि मुथैया मुरलीधरन आणि शेन वॉन या दोन गोलंदाजांनंतर कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जास्त गडी बाद करणारा गोलंदाज ज्याच्या नावावरती 103 वेळा कसोटी क्रिकेटमध्ये नॉट आउट करण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड आहे त्याची आठवण करून देतोय तृषाल. सुपर बॉलिंग. 6 चेंडूंमध्ये केवळ 4 धावा. याआधी आपण पाहिलं होतं कॉर्टनी वॉल्स जो कसोटी क्रिकेटमध्ये 63 वेळा नॉट आउट राहिला होता, परंतु त्याचा रेकॉर्ड ब्रेक केला जेम्स अँडरसनने. 103 वेळा नाबाद कसोटी क्रिकेटच्या हिस्ट्रीमध्ये 145 वर्षांच्या गौरवशाली इतिहासामध्ये हा एक वर्ल्ड रेकॉर्ड आपण पाहिलाय. षटक क्रमांक 2 सुरुवात. मॅजिकल मॅजिकल दांडी 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 कूल कॉट. Enjoy, enjoy. धन्यवाद टीम से. सुंदर गोलंदाजीचं प्रत्यक्षकरण मुख्य खेळपट्टीवर. आदरणीय सन्माननीय श्रीयुत विवेकभाई शहा जॉईंट मॅनेजिंग डिरेक्टर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत मुख्य क्रीडा मंचावर. शब्द फुलांनी आगतम स्वागतम सुस्वागतम. आदरणीय सन्माननीय श्रीयुत विवेकभाई शहा आपलं सहर्ष स्वागत आहे. APL खेळ महोत्सव सीझन 3
च्या माध्यमातून गोलंदाज सॉफ्ट हँडने नरमाताने सजवलेला फटका ऑन साइडला एकदाव परिपूर्ण करते दोन्ही देखील फलंदाज. नाणेफेकीचा कौल जिंकून फर्स्ट फील्ड जो डिसिजन पाहायला मिळतोय. क्षेत्र रक्षण करणारा संघ क्वालिटी कंट्रोल आणि फलंदाजी करणारा संघ आपण स्टोर्स या संघाला पाहतोय. ऑन स्ट्राईक या वेळेला दाखल होतोय मिस्टर योगेश इज ऑन स्ट्राईक. फलकावर केवळ आणि केवळ 5 धावा सजलेल्या आहेत, 5 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. षटक क्रमांक दुसऱ्या प्रगतीपथावर गोलंदाज मिस्टर मोहित. गोलंदाजी ट्रॅकवर जास्त वेळ घेऊ नका प्लीज. डोंट वेस्ट द टाइम, टाइम इज मनी. वेळ कधीच कुणासाठी थांबणार नाहीये. सूर्यनारायण देव आपल्यासाठी थांबणार नाहीयेत. स्ट्रेट बॅटने सजवलेला फटका. क्षेत्ररक्षक पट सरसावला गेलाय. तत्पूर्वी दुसऱ्या धाव्यासाठी वळालेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. चित्त्याच्या वेगाने ऍज अ स्विफ्ट ऍज अन एरो ऍज अ शार्प ऍज अ हेअर सशाप्रमाणे चपळ राहत आहेत दोन्ही देखील फलंदाज. बाबी सीटच्या खेळपट्टीमध्ये आखो ही आखो मे नजारा. दक्षिण आफ्रिका हा देश ओळखला गेलाय चित्त्यांच्या वेगासाठी आणि त्या चित्त्यांची दक्षिण आफ्रिका देशाची आठवण करून देत आहे दोन फलंदाज. एका बाजूने मिस्टर योगेश तर त्याच्या साथीने मिस्टर गणेश. गुड रनिंग. दुसरं षटक प्रगतीपथावर 7 धावा फलकावर 7 रन ऑन टू द प्रोग्रेस कार्ड. लॉस ऑफ 1 विकेट. फुल टच चेंडू. तोहफा दिया था और उसे दोनों हाथों से कबूल किया. आ बैल मुझे मार अशी अवस्था. धन्यवाद डीसे. चौकार मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. फलंदाज योगेशच्या बॅट मधून फुलटॉस होता आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलला गेलाय. स्ट्रेट ड्राईव्हच्या स्वरूपामध्ये सजवलेला फटका मॅथ्यू हेडन कॉपी बुक स्टाईलने. षटक क्रमांक 2 मधील आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ संपन्न झालाय फलकावर. 11 धावा 1 गडी बाद. गोलंदाज मिस्टर मोहित आपल्या षटकामधील शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाज ट्रॅकवर. ऑन साइडला स्टेअर केलंय चेंडूला शॉर्ट स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. पहिली धाव मात्र या ठिकाणी परिपूर्ण करत आहेत दोन्ही देखील फलंदाज. लेग बायच्या स्वरूपामध्ये कुंदन नाईक पंचांचा इशारा त्या ठिकाणी पोहोचलेला आहे. एंड ऑफ दिस सेकंड ओव्हर. दोन षटकांचा खेळ संपन्न होतोय फलकावर. 12 धावा प्रथम फलंदाजी करत असताना स्टोअर्स संघ आपण पाहतोय. वैभव तरे अँड कुंदन नाईक यावेळेस मात्र पंचांच्या भूमिकेमध्ये हलकासा चेंज. तुषार किशोर पडवले गुड्डूला आपण पाहतोय पंचांच्या भूमिकेमध्ये. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सर्वात जास्त पंचांची भूमिका जर आपण रेकॉर्ड तपासून पाहिले तर सुरुवातीच्या काळामध्ये रोडी कर्टझन ज्यांनी वन डे क्रिकेटमध्ये 209 सामन्यांमध्ये पंचांची भूमिका परिपूर्ण केली होती. परंतु त्यांचा रेकॉर्ड ब्रेक केला अलीम दार या पंचांनी आणि 211 सामन्यांमध्ये पंचांची भूमिका साकारण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड अंपायर फ्रॉम पाकिस्तान अलीम दार यांच्या नावावर. कसोटी क्रिकेटचा विचार जर आपण केला तर सर्वात जास्त पंचांची भूमिका सुरुवातीच्या काळामध्ये स्टीव्ह बकनर अंपायर फ्रॉम वेस्ट इंडिज. परंतु त्यांचा देखील रेकॉर्ड ब्रेक केला अलीम दार यांनी आणि 116 सामन्यांमध्ये पंचांची भूमिका कसोटी क्रिकेटमध्ये साकारण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड हा त्यांच्या नावावर. आणि त्यांची आठवण करून देत आहेत कुंदन नाईक आणि गुड्डू हे दोन पंच. पॉइंटच्या कक्षेवरून सजवलेला फटका डीप स्वीपर कव्हर झोनमध्ये एकदाव. या वेळेला दोन्ही देखील फलंदाजांच्या माध्यमातून परिपूर्ण केली जाते आणि एकेरीच्या सहाय्याने धाव फलक जाऊन पोहोचलाय. ते प्रोग्रेस कार्डवरती आपण पाहतोय 13 या अंकावर 13 रन्स प्रथम फलंदाजी करत असताना स्टोअर्स हा संघ आपण पाहतोय. योगेशच्या बॅटमधून 10 धावा आलेले आहेत. गणेशच्या बॅटमधून 1 धाव. हे तिसरं षटक जे प्रगतीपथावरती आपण पाहू शकाल. मिस्टर निकेतन इज ऑन बॉलिंग ट्रॅक. सुंदर चेंडू परंतु ह्या वेळेला लेट टू लेट डिसिजन अपडेट. एका क्षणाला असं वाटलं की वाईड ऑफ द ऑफस्टम आहे लीगल डिलिव्हरी असेल परंतु कुंदन नाईक दर्शवत आहेत की हा चेंडू खराब आहे उजव्या एसटीच्या पुष्कळ पलीकडे. बघा ऑफस्टम जो आहे तो हलकासा वाकलेला आहे. फलंदाज आपण स्ट्रेट करा. आपणास विनंती क्रिकेटचा देवता अर्थातच एसट्या स्टंप म्हणून जे ओळखले जातात. पॉइंटच्या क्षेत्रामध्ये सजवलेला फटका. क्षेत्ररक्षक पुढे सरसावलाय. तत्पूर्वी दोन्ही देखील फलंदाज ऍज अ लिटल ऍज अ मिकल. एक एक धाव या ठिकाणी जोडली जाते स्कोर कार्डमध्ये. 15 रन्स लॉस ऑफ 1 विकेट.
2.2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. निकेतन आपल्या षटकामधील तिसरा चेंडू घेऊन योगेशच्या बॅटमधून सुंदर फलंदाजी झालाय. इंडिव्हिज्युअली आपल्या संघासाठी त्याने 10 धावा गोळा केलेल्या आहेत. एक चौकार देखील आलाय योगेशच्या बॅटमधून. आज चांगल्या फलंदाजीची अपेक्षा आहे स्टोर्स या संघाला की योगेशने एक चांगली इनिंग परिपूर्ण करावी आपल्या संघाकरिता. फिफ्टीन रन 15 धावा लक्षात असू द्या. परफेक्ट काउंट या ठिकाणी सुरू आहे गुणलेखकांच्या माध्यमातून. वन्स अगेन निकेतन कुंदन नाईक या वेळेला इंटरेस्टेड आहेत. डाऊन द लेग वाईड बॉल गुड्डू तुषार किशोर पडवळे आणि कुंदन नाईक यांच्यामध्ये कोलॅबरेशन चांगल्या प्रकारे आपण पाहतोय. वाईड बॉल एक्स्ट्रा रन डाऊन द ग्राउंड खेळला गेलेला फटका वन बाउन्स चुकीचं क्षेत्ररक्षण परंतु चांगला बॅकअप. इट टेक्स टू टू मेक्स अ क्वारेल. एका हाताने टाळी वाजत नाही आणि म्हणूनच क्रिकेटचा खेळ जो 11 खेळाडूंचा खेळ आहे जरी एक क्षेत्ररक्षकाने चुकी केली तरी देखील चांगला बॅकअप त्या ठिकाणी प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. वन्स अगेन निकेतनचा पुढील चेंडू या वेळेला नो बॉल ऑन साईडला सजवला गेलाय डीप स्क्वेअर लेग आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या अगदी सेंटरला. आणि ज्या अर्थी नो चेंडू आहे त्या अर्थी आपण पाहतोय 2+1 अशा 3 धावा प्रोग्रेस कार्ड मध्ये समाविष्ट. समवेत नो बॉल कारण मुंबई क्रिकेट असोसिएशन च्या अनुषंगाने एव्हरी नो बॉल शुड बी अ फ्री हिट सूट सवलत कमिशन. फ्री हिटचा चेंडू ऍडम गिलक्रिस्ट कॉपी बुक स्टाईलने योगेशच्या बॅटमधून डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये फटका सजवला गेलाय. दुसऱ्या धावेसाठी वळाले दोन्ही देखील फलंदाज. सुंदर पद्धतीने दोन धावा परिपूर्ण केल्या जात आहेत. स्टोअर्स हा संघ प्रथम फलंदाजी करत असताना जाऊन पोहोचलाय 23 या अंकावर. 23 रन्स लॉस ऑफ 1 विकेट. पाचवा चेंडू घेऊन निकेतन स्ट्रेट डाऊन द ग्राउंड निर्जन स्थळी नो मॅन लँड क्षेत्रामध्ये चेंडू डिलिव्हर झालाय. तत्पूर्वी पुन्हा चेक द्या आपण पाहू शकाल. दोन धावा कंप्लीट करत आहेत फलंदाज. सिंगल अँड डबल्स आजच्या दिवसामध्ये पुष्कळ प्रमाणामध्ये विराट कोहलीची आठवण करून दिली जाते. 2018 160 धावा त्याने केल्या होत्या दक्षिण आफ्रिका संघाच्या विरोधात. याने 160 पैकी 112 धावा या त्याने पळून काढल्या होत्या. अप साईडला योगेशच्या बॅटमधून एक धाव या ठिकाणी जरूर परिपूर्ण केली जाते आणि एकेरीच्या साह्याने चला पाण्याची सुव्यवस्था मैदानाच्या आतमध्ये करावी. अधिकृत स्वरूपात 3 षटकांचा खेळ कंप्लीट होतोय. 26 धावा फलकावर लॉस ऑफ 1 विकेट. ऐकूयात डीजे ऑपरेटरला आणि वळूयात सामन्याकडे. सव्वीस धावा फलकावर 26 रन्स लॉस ऑफ 1 विकेट. 3 षटकांचा खेळ कंप्लीट झालेला आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीखेर 26 धावा ज्या फलकावरती पाहायला मिळत आहेत स्टोर्स या संघाच्या माध्यमातून. चौथ्या षटकाचा खेळ या ठिकाणी सुरू होतोय. क्रिकेटचं बदलतं स्वरूप आपण पाहतोय सध्याच्या काळामध्ये. यानंतर फर्स्ट सेमीफायनलचा सामना दोन संघांमध्ये खेळवला जाईल. आर अँड डी विपक्ष प्रोडक्शन ई18
दोन्ही देखील संघांपर्यंत ही महत्त्वपूर्ण माहिती पोहोचवित आहोत. नेक्स्ट मॅच यानंतर होणारा सामना ज्या दोन संघांमध्ये होणार आहे, प्रोडक्शन E18 विपक्ष R&D, फर्स्ट सेमीफायनल. लक्षात असू द्या, 27 लॉस ऑफ 1 विकेट गोलंदाजी मार्कवर मिस्टर सचिन या वेळेला सज्ज होतोय. ऑन साइडला योगेशच्या बॅटमधून डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. यस यस, नो नो, हा हा, ना ना, तू तू, मै मै, कोऑर्डिनेशनचा अभाव या ठिकाणी आढळून आलेला आहे आणि त्याचा परिपाक आपण पाहतोय. योगेश हा महत्वपूर्ण फलंदाज बॅक टू द डगआउट गॉन. सत्तावीस या अंकावर धावफलक आपण पाहतोय. एक गडी तंबूच्या आसऱ्याला परतला गेलाय योगेश याच्या खेळीला पूर्ण विराम नियमाने. नवीन फलंदाज स्टोर्स या संघाच्या माध्यमातून मंद मंद पावलांनी मैदानाचा ताबा घेतोय. कुणाल बागधरे ऑन टू दी स्ट्राइक. वन्स अगेन गोलंदाज सचिन अप्रतिम स्वरूपात महत्वपूर्ण गडी. सो खास करून आपण पहिल्या धावचीच्या स्वरूपामध्ये बात करण्यात आलं या षटकामध्ये. कुणाल पागधरे ऑन स्ट्राइक स्टोअर्स या संघाच्या माध्यमातून सॉफ्टवेअरचा वापर आहे. डेलिकेट टच. पहिली धाव कंप्लीट, याला म्हणतात इंटेलिजंट क्रिकेट, रिस्पॉन्सिबल क्रिकेट. क्रिकेटमधील आय दर्शवला गेलाय. बघा, शॉर्ट मिडअपचा जो क्षेत्ररक्षक आहे तो पुष्कळ दूर आहे आणि त्याचा फायदा उचलला. चेंडूला अगदी सॉफ्ट हँडने खेळून काढला आणि दोन धावा पळून काढलेले आहेत. कुणाल पागधरे सुपर क्रिकेट. फलकावर 33-0 लॉस ऑफ 2 विकेट्स. 30 धावा या ठिकाणी सजलेले आहेत. कुणाल पागधरे याचं बुद्धिमत्तेचं क्रिकेट आपण पाहतोय. क्रिकेटच्या खेळामध्ये सी फॉर कॉन्फिडन्स, आर फॉर रिस्पॉन्सिबिलिटी, आय फॉर इंटेलिजन्स, सी फॉर कंट्रोल, के फॉर नॉलेज, ई फॉर एफर्ट्स, टी फॉर टायमिंग, टी फॉर टेक्निक, टी फॉर टेम्परामेंट, या सर्व गुणांचा समुच्चय कुणाल पागधरे मुख्य खेळपट्टीवर सूचित करतोय. चांगलं क्रिकेट, चांगल्या फटक्यांची निवड, टेक्निकल साऊंड सिस्टम असलेला फलंदाज कसा असावा याचं एक मूर्तिमंत उदाहरण आपण पाहतोय. 31 धावा, 2 गडी बाद ऑन स्ट्राईक मिस्टर गणेश. नो बॉल, पंचांचे संकेत या ठिकाणी पोहोचले गेलेत. खराब चेंडू दर्शवण्यात आलेला आहे. नो प्लस वन अशा 2 धावा फलकामध्ये ऍड केल्या जात आहेत आणि ज्या अर्थी नो बॉल आहे त्या अर्थी फ्री हिट देखील या ठिकाणी दर्शवली जाते. सुदर्शन चक्र पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी दर्शवण्यात आलेला आहे फ्री हिटचा चेंडू फलकावर. 33 लॉस ऑफ 2 विकेट्स. फुलटॉस आहे ऑन साइडला फ्री हिटच्या चेंडूवर. खरपूस समाचार, चेंडू दण 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 करत निघून चालला आहे सीमारेषा पार. चौकार सणसणीत. धन्यवाद टीचे अप्रतिम फलंदाजीचं पृथक्करण कुणाल पागधरेच्या बॅटमधून. 37 लॉस ऑफ 2 विकेट्स. सचिन याचा पुढील चेंडू. वन्स अगेन बघा, गॅप शोधतोय फलंदाज, हे आवश्यक आहे. सिंगल डबल्सला तुम्ही कशा प्रकारे प्राधान्य देत आहेत हा क्रिकेटचा मूलभूत पाया आहे. क्रिकेट म्हणजे फक्त चौकार आणि षटकार नव्हे, तर क्रिकेटमध्ये सिंगल अँड डबल्सचं महत्त्व तुम्हाला लक्षात घेता आलं पाहिजे. कुणाल पागधरे आपल्या फलंदाजीच्या माध्यमातून स्वतःचा क्लास दर्शवितोय. अप्रतिम फलंदाजी. 38 धावा, 2 गडी बाद. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. ऑन साइडला व्ही फॅक्टर मध्ये, व्ही शेप मध्ये फटका सजवला गेलाय वाईडिश लॉन्ग ऑन आणि काऊ कॉर्नरच्या सेंटरला चेंडू ट्रॅव्हल होतोय. अधिकृत स्वरूपात आतापर्यंत 4 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. प्रथम फलंदाजी करत असताना 39 धावा, 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये स्टोअर्स या संघाची स्थिती आपण पाहतोय. 39 लॉस ऑफ
टू विकेट्स. क्रिकेटचा खेळ, क्रिकेटचं बदलतं स्वरूप दोन्ही साईडने आपण पाहू शकाल. दोन अप्रतिम स्वरूपामध्ये स्टंपच्या जोड्या मात्र सजवल्या गेलेल्या आहेत आणि या स्टंपवरती बेल्स आपण पाहतो. सध्याच्या काळामध्ये एलईडी बेल्सचं देखील इन्व्हेन्शन करण्यात आलं 2008 ते 2011 असं 3 वर्ष प्रदीर्घ संशोधन केलं ब्रॉन्ट एकरमॅन जो एकंदरीत भूतपूर्व ऑस्ट्रेलियन क्रिकेटर आणि 3 वर्षांच्या संशोधनानंतर एलईडी बेल्सचा शोध त्यांनी लावला. 39 39 धावा फलकावरती सजलेले आहे 2 गडी बाद आणि या 2012 मध्ये सर्वप्रथम बिग बॅश लीग मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये एलईडी बेल्सचा वापर करण्यात आला. आणि इंटरनॅशनल क्रिकेटचा विचार जर आपण केला तर 2014 मध्ये पहिल्यांदा विश्वचषक 2014 T20 इंटरनॅशनल च्या माध्यमातून एलईडी बेल्सचा वापर करण्यात आला आणि त्याचा शोध ब्रॉन्ट एकरमॅन 2008 ते 2011 या प्रदीर्घ संशोधनानंतर तो शोध मात्र एलईडी बेल्सचा लावण्यात आला. खूप सुंदर पद्धतीने आपण पाहू शकाल गोलंदाजीचं पृथक्करण मुख्य खेळपट्टीवर. संघाची धावसंख्या 39 39 धावा हे 5वे षटक आणि हे क्रिकेटचं बदलतं स्वरूप आहे. एक काळ असा होता 1986 पर्यंत 11 खेळाडू असायचे, 1 बॅट असायची, परंतु आता 11 खेळाडू आणि 22 बॅट्स अशा स्वरूपामध्ये क्रिकेटचं बदलतं स्वरूप आपण पाहतोय. मनकट विकेटसाठी प्रयत्न पंचांचे संकेत मात्र या ठिकाणी पोहोचले गेलेत. नो बॉल, खराब चेंडू दर्शवण्यात आलाय. मंकी विकेट, क्रिकेटच्या माध्यमातून पहिला मंकी विकेट जर आपण पाहिला तर 1946 च्या कॅलेंडर इयर मध्ये मुलवंत राय, हिम्मतलाल, विनू मनकट यांनी सिडनी क्रिकेट ग्राउंड फ्रीचा चेंडू असेल सिडनीच्या मैदानामध्ये बिल ब्राऊन या फलंदाजाला बाद केलं होतं आणि तो पहिला मंकी विकेट क्रिकेटच्या हिस्ट्रीमध्ये अनुभवायला मिळाला. आणि पहिला मंकी विकेट मुलवंत राय, हिम्मतलाल, विनू मनकट याने बाद केला आणि म्हणूनच त्यांच्या 8 नावावरून मंकी विकेट असं त्या एकंदरीत विकेटची संज्ञा रूढ झाली क्रिकेटच्या विश्वामध्ये. आणि तो प्रयत्न या ठिकाणी मुख्य खेळपट्टीवरती देखील करण्यात आलाय मिस्टर त्रुशाल याच्या माध्यमातून. ऑन साईडला कुणाल पगदरेच्या बॅटमधून स्मॅश आउट ऑफ द पार्क शिका. धन्यवाद डीजे. अप्रतिम, अद्वितीय, उच्च श्रेणीय फलंदाजी मुख्य खेळपट्टीवर. कुणाल पगदरेच्या बॅटमधून ऑन साईडला स्मॅश केलाय चेंडू सीमा पार. धन्यवाद डीजे. फार वेगाने झपाट्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 51 51 या अंकावरती आपण पाहतोय. सुपर बॅटिंग, दर्जेदार फलंदाजीचं पृथक्करण. पंच या चेंडूवरील इशारा आमच्यापर्यंत पोहोचवा. चौकार की षटकार, षटकार आहे. ओके, धावफलक अपडेट केलं जाईल, 2 धावा ऍड केल्या जातील. प्रोग्रेस कार्डवर आतापर्यंत आपण पाहू शकाल षटकारासहित धावसंख्या जाऊन पोहोचते 53 53 या अंकावर. कुणाल पागदरेच्या बॅटमधून बॅक टू बॅक बॅक टू बॅक 2 चेंडूंमध्ये 2 षटकार. पुन्हा साईडला कुणाल पागदरेच्या बॅटमधून फटका फसलाय शेवटच्या मोमेंटला. सुंदर पद्धतीने चेंडूला स्टॉप केलं जाईल. तत्पूर्वी 2 धावा परिपूर्ण करतायत फलंदाज. 55 या अंकावर धावफलक. 2 गडी तंबूच्या आसऱ्याला. केवळ 5वं षटक हे प्रगतीपथावरती आपण पाहतोय. इंडिव्हिज्युअल कुणाल पागदरेचा विचार जर आपण केला तर वैयक्तिक 22 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय केवळ 7 चेंडूंमध्ये. सॉफ्ट हँड, अप्रतिम काय क्रिकेट खेळतोय. षटकार आल्यानंतर 1 धाव घेण्याची जी कलात्मकता आहे ती कुणालकडून शिकण्यासारखी आहे. फलकावर धावसंख्या जर आपण तपासून पाहिले तर आतापर्यंत जाऊन पोहोचलंय एकंदरीत 56.
57 धावा गुणलेखक लेट टू लेट स्कोर कार्ड अपडेट करता है केवल 56 धावा धुणे देखी गुणलेखक एक बाजुने डिजिटल स्कोरर एक बाजुने ऑफलाइन स्कोरर दोन गुणलेखकांच्या समन्वयातून आमच्यापर्यंत ही माहिती 56 धावा दोन गडी बाद 5 षटकांचा खेळ संपन्न झालाय कुणाल पागदरेच्या बॅटमधून वैयक्तिक 23 धावा धावांचा विस्फोट धावांचा सैराट आक्रमक विस्फोटक चित्रबाणू विध्वंसक ज्वलंत अटॅकिंग फलंदाजीचं पृथक्करण मैदानाच्या आतमध्ये तुफान आलंय मैदानाच्या आतमध्ये वादळ आलंय मैदानाच्या आतमध्ये सुनामी आलंय आणि त्या सुनामीचं नाव आहे कुणाल पागद्वारे षटकार चौकारांचा अक्षरशः पाऊस पडला जातोय फलकावर 56 धावा झालेल्या आहेत आणि 56 पैकी आपण पाहू शकाल वैयक्तिक 23 धावा कुणाल पागद्वारे याच्या बॅटमधून माचिस तो फालतू में बदनाम है मेरे दोस्त आग लगाने का काम कुणाल पागद्वारे ने करके रखा है विस्फोटक विस्फोटक फलंदाजी अप्रतिम क्लासिकल क्लिनिकल फलंदाजी आता शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत ग्रामीण भाषेमधील हाणामारीचं षटक आणि शेवटचे 6 चेंडू जेव्हा चेंडूवरील कापूस कमी झालेला असतो असं शेवटचं षटक हाताळण्यासाठी तुमच्याकडे खूप जास्त कॉन्फिडन्स असावा लागतो चांगलं कसब कला कौशल्य नैपुण्य तरबेजपणा असा वास लागतो यावेळेस मात्र रिव्हर्स अटेम्प्ट अब्राहम बेंजामिन डिविलियर्सची आठवण करून देतोय सूर्यकुमार अशोक यादवची आठवण करून देतोय कुणाल पागदरे यू ब्युटी काय फलंदाजी सुरू आहे 360 डिग्री मध्ये केविन पीटरसनची आठवण यावी अँडी फ्लॉवर ग्रँड फ्लॉवरची आठवण यावी मुख्य खेळपट्टीवर सुंदर फलंदाजी वैयक्तिक 25 धावा केवळ 9 चेंडूंमध्ये कुठून काढलेले आहेत वादळी तुफानी जिगरबाज तडाखेबाज कुणाल पागदरे ऑन साइडला फुटका सजवला गेलाय काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये पहिली धाव कंप्लीट दुसऱ्या धावेसाठी वळालेत अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट्स सुंदर पद्धतीने दोन धावा या ठिकाणी पळून काढल्या जात आहेत आणि दुहेरीच्या सहाय्याने प्रथम फलंदाजी करत असताना स्टोअर्स हा संघ जाऊन पोहोचलाय 60 या अंकावर 60 रन्स लॉस ऑफ 2 विकेट्स अद्वितीय फलंदाजीचं पृथक्करण त्या ठिकाणी बॅट प्रोव्हाइड करण्याचं कार्य पाहायला मिळतं निलेश जाधव इन ऍक्शन मध्ये या स्पर्धेसाठी खूप मेहनत मेगा स्क्रीनवरती आपण पाहू शकाल जीवाचा आटापिटा प्रयत्नांची पराकाष्ठा निलेश जाधव यांच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे मेगा स्क्रीनवरती पाहायला मिळत आहेत वन्स अगेन गोलंदाज साइडला स्मॅश केलाय मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये एक धाव मात्र या ठिकाणी कंप्लीट दुसऱ्या धाव्यासाठी वाळलेत सॅक्रिफाईस 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 त्याग करण्यात आलाय आपल्या विकेटचा कारण कुणाल पागदरे चांगल्या टच मध्ये आहे धन्यवाद कुणाल ब्रँड ऑफ कांबोडे ही महत्वपूर्ण माहिती युट्यूबच्या माध्यमातून आमच्यापर्यंत प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे मिस्टर दिलजीत आर्या यांचे सतत आभार व्यक्त करीत आहोत खूप सुंदररित्या फिटनेस देखील दर्शवतोय कुणाल पागदरे चेंडूंची संख्या जर आपण तपासून पाहिली तर आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ जो परिपूर्ण झालेला आहे प्लीज फलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा स्वयं एकंदरीत जो 12th मॅन आहे आपण अगदी स्कोरच्या नजीक येऊन विराजित व्हा आणि महत्वपूर्ण माहिती जी आपण पोहोचवावी गुणलेखकांपर्यंत ओहो यावेळेस मात्र क्रिकेटचं मादक अनुवादक विराट कोहली कॉपीबुक स्टाईल
हा फटका बघून विराट प्रेम कोहली याची आठवण जरूर आली असेल. चेंडूंचा खेळ जर आपण पाहिला तर 5 चेंडू संपन्न झालेत फलकावर. 67 धावा या परिपूर्ण होत आहेत. कुणाल पागदरेचा क्लास वैयक्तिक जर आपण पाहिलं तर 28 धावांचं योगदान. यावेळेस पुन्हा चेक ऑन साईडला चेंडू आउट ऑफ द पार्क. कुणाल पागदरे ब्रँड ऑफ कांबोडे युटिलिटी. धन्यवाद. विजयासाठी लक्ष जर आपण पाहिलं तर समोर ठेवलं गेलंय 74 हाफ मॅच समरी. कुणाल पागदरेच्या बॅटमधून 14 चेंडूंमध्ये 40 धावा. हा विस्फोट झालाय अक्षरशः. ब्रँड ऑफ कांबोडे आपल्याला पाहायला मिळतोय. 14 चेंडूंमध्ये 40 धावा त्याच्या बॅटमधून कुणाल पागदरे. योगेशच्या बॅटमधून 20 धावा. गणेशच्या बॅटमधून 5 धावा आणि अंकितच्या बॅटमधून 1 धाव. गोलंदाजीमध्ये हाफ मॅच समरीचा विचार जर आपण केला तर मोहित याने 2 षटकांमध्ये 24 धावा खर्च केल्या 1 गडी बाद. सचिनच्या माध्यमातून 1 षटकामध्ये 13 धावा. निकेतन 1 षटकामध्ये 14 धावा खर्च आणि तृषाल 2 षटकांमध्ये 21 धावा. विजयासाठी 74 धावांचं लक्ष समोर. धन्यवाद. कृपया करून स्पीडअप करायचं आहे खेळाडू वर्ग. विनंती स्पर्धेच्या माध्यमातून 74 धावांचं टार्गेट समोर ठेवलं गेलंय. या क्वालिटी कंट्रोल या संघासमोर हे कडवं आव्हान. 74 चेंडूंमध्ये 40 धावा. कुणाल पागदरे ब्रँड ऑफ कांबोडे आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर फलंदाजी आणि खऱ्या अर्थाने युट्यूब लाईव्ह चॅटच्या माध्यमातून आपण पाहतोय हार्दिक पंड्या म्हणून त्यांची ओळख या पालघर ग्रामीण क्रिकेटमध्ये पाहायला मिळते. खूप सुंदर आणि अद्वितीय फलंदाजी बघायला मिळाली. 14 40 धावा. या आधीच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं होतं अमेय कडू ज्याने 46 धावांचा विस्फोट केला होता आणि तदनंतर आपण पाहू शकाल मिस्टर कुणाल पागदरे याच्या बॅटमधून 14 40 धावा. विस्फोटक फलंदाजी चांगल्या स्ट्राईक रेट सहित ही फलंदाजी पाहायला मिळते. ईशान किशनची आठवणी आवी. द्विशतक वेगवान भारतीय वन डे क्रिकेटच्या हिस्ट्रीमध्ये त्याने परिपूर्ण केलं. याआधी आपण रोहित शर्माला पाहिलं होतं 3 द्विशतके त्याच्या बॅटमधून. खास करून 13 नोव्हेंबर 2014 दिवसामध्ये 264 धावा त्याच्या बॅटमधून आल्या होत्या. विवियन रिचर्डसनच्या आठवणी आवी. 74 टार्गेट आहे लक्षात असू द्या. 74 धावांचं लक्ष 6 षटकांमध्ये समोर. 1986 मध्ये आपण पाहिलं असेल विवेन रिचर्ड्स यांनी कसोटी क्रिकेटमध्ये केवळ 56 चेंडूंमध्ये वेगवान सुपर फास्ट फास्ट अँड फ्युरियस 100 धावा कम्प्लीट केल्या होत्या. परंतु 2014 ब्रँडॉन बॅरी मॅक्युलम या न्यूझीलंड संघाच्या फलंदाजाने त्यांचा रेकॉर्ड ब्रेक केला आणि केवळ 54 चेंडूंमध्ये 100 धावा. ख्रिस्ट चर्च च्या मैदानामध्ये तो वर्ल्ड रेकॉर्ड. त्याच्या बॅटमधून कसोटी क्रिकेटमधील हे वेगवान शतक. त्याच्या आठवण यावी कुणाल पागदरे याची फलंदाजी पाहून.
अप्रतिम खेळला, 14 चेंडूंमध्ये 40 धावा। वन डे क्रिकेट मधील वेगवान शतक जर आपण पाहिलं तर 18 जानेवारी 2015 दिवसामध्ये जोहान्सबर्गच्या मैदानामध्ये अब्राहम बेंजामिन डी विलियर्स या फलंदाजाने केवळ 31 चेंडूंमध्ये 100 धावा परिपूर्ण केल्या होत्या आणि त्याची देखील आठवण करून देतोय कुणाल पागदरे। 74 चा टार्गेट, 74 धावांचं लक्ष निर्धारित 6 षटकांमध्ये समोर ठेवलं गेलंय। सलामीवीर दोन फलंदाज या ठिकाणी फलंदाजी मार्क वर या स्पर्धेसाठी अथांग मेहनत घेणारे व्यक्तिमत्व मेगा स्क्रीन वर एका गोलंदाजाच्या माध्यमातून एचआर मॅनेजर आपल्याला पाहायला मिळत आहेत। निलेश जाधव रात्रंदिवस या स्पर्धेसाठी एक करणार हे व्यक्तिमत्व पहिलं षडक हाताळण्याकरिता गोलंदाजी ट्रॅक वर मिस्टर निलेश जाधव टॉल मॅन उंच पुरा तगडा ताकदवान खेळाडू केरन पोलार्ड याच्या आठवण यावी शरीर यष्टी पाहून अशा प्रकारचा गोलंदाज पहिल्या षटकामध्ये सज्ज होतोय। सलामीवीर दोन फलंदाज मुख्य खेळपट्टीवर आपण पाहू शकाल। मिस्टर सुचित एका बाजूने, दुसऱ्या बाजूने मिस्टर निकेतन। पहिल्याच चेंडूवर आपण पाहिलंय श्री गणेशा केलाय धाव संख्येचा डावाला आकार। पहिली धाव या ठिकाणी कंप्लीट फलकावर निलेश जाधव गोलंदाजी ट्रॅक वर क्रिकेट वरील नितांत प्रेम जोपासणारे व्यक्तिमत्व आणि म्हणूनच प्रत्येक वर्ष आपण पाहतो एपीएल खेल महोत्सव या स्पर्धेसाठी खूप सारी मेहनत कोणा एका व्यक्तीमुळे स्पर्धा नियोजित होत नाही तर संपूर्ण कार्यकारिणी तसेच अनुफार्मा प्रीमियर अनुफार्मा प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये कार्यरत प्रत्येक व्यक्तीचा आम्ही आभार व्यक्त करतोय ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा खूप चांगल्या दिशेने वाटचाल करते। सातत्यपूर्वक तिसऱ्या वर्षामध्ये सीझन 3 एपीएल खेल महोत्सव पहिलं षडक प्रगतीपथावर निलेश जाधव यांच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी सुरू आहे। दोन चेंडूंचा खेळ संपन्न, 3 या अंकावर धाव फलक। एका बाजूने आपण पाहतोय सुचित, दुसऱ्या बाजूने निकेतन जो ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय। सॉफ्ट हँडचा वापर आहे, कव्हर पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय चांगल्या पद्धतीने क्षेत्र रक्षण। एक क्रिकेटपटू म्हणून जेव्हा तुम्ही मैदानाच्या आतमध्ये जाता डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवणं फार आवश्यक आहे। तुमचा स्वभाव म्हणतात ना की जेव्हा तप्त उष्णता असते तेव्हा काच लगेच गरम होते परंतु हिरा थंड राहतो आणि ही भूमिका एका खेळाडूकडे असायला हवी तरच तुम्ही क्रिकेटच्या विश्वामध्ये मोठे होऊ शकता। सचिन रमेश तेंडुलकर उगाचच क्रिकेटचा देव म्हणून ओळखला गेला नाही, त्याच्याकडे जितका चांगला खेळ होता तितका चांगला स्वभाव देखील होता, तितकी चांगली स्पोर्ट्समॅनशिप देखील होती त्या खेळाडूकडे। आणि तुमचा स्वभाव आयुष्यामध्ये तुमच्या अंगी असलेली माणुसकी आणि तुमचा स्वभाव तुम्हाला खूप पुढे घेऊन जाऊ शकतोय। यावेळेस मात्र विराट कोहली कॉपीबुक स्टाईलचा फटका आहे, लॉपटेड कव्हर ड्राईव्ह डीप स्वीपर कव्हर झोन मध्ये चेंडू सीमापार चौका। आठ या अंकावर धाव फलक पोचलेला आहे, सुचितेच्या बॅटमधून सुंदर चौकार आलाय। जिंकायचं असेल तर प्रतिषटक ऑलमोस्ट 12.23 सरासरीने खेळण्याची आवश्यकता आहे जो रिक्वायर्ड रनरेट आपण पाहतोय। प्रतिषटक 12-13 धावा कराव्या लागतील पुढे येऊन खेळायचं होतं परंतु यावेळेला प्लॅन मेसच्या स्वरूपामध्ये चेंडूची सांगता होते। निलेश जाधव यांच्या माध्यमातून गुड डिलिव्हरी, पहिल्या षटकामधील 5 चेंडूंचा खेळ संपन्न झालाय आणि 5 चेंडूंच्या समाप्ती अखेर आपण पाहू शकाल संघ जाऊन पोहोचतोय क्वालिटी कंट्रोल 8 या अंकावर। शेवटचा चेंडू घेऊन निलेश जाधव गोलंदाजी मार्कवर, स्ट्रेट बॅटने फटका सजवला गेलाय वाडीश लॉंगअपच्या क्षेत्रामध्ये। पहिली धाव कंप्लीट होते, दुसऱ्या धावेसाठी वळालेत पळालेत निघालेत पोहोचलेत, अप्रतिम अद्वितीय विस्मयकारक सुंदर सुरेख सुजलाम सुफलाम अशा क्रीडानगरीमध्ये एपीएल खेल महोत्सवचा हा शानदार 16 आपण पाहतोय। फलकावर 10 धावा 10 रन्स एंड ऑफ द व्हेरी फर्स्ट ओव्हर, चेंडू शिल्लक आहे 30 आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजूनही 64 धावांचं टार्गेट हे समोर पाहायला मिळतं। न खसता न डगमगता खेळावं लागेल, लोहा जितना तपता है उतनी ही ताकद भरता है, सोने को जितनी आग लगे वो उतना प्रखर निखरता है, शीशे को जितनी धार लगे
वो उतना खूब चमकता है, मिट्टी का बर्तन तपता है तब धुन पर खूब खनकता है। सूरज जैसा बनना है तो सूरज जैसा जलना होगा, नदियों से आदर पाना है तो पर्वत छोड़ निकलना होगा। हम तो आदि पुरुष के बेटे हैं, हम क्यों सोच रहा सरल होगा, हर एक संकट का हल होगा वो आज नहीं तो कल होगा। 30 चेंडू 64 दावा होऊ शकतात, आत्मविश्वास आणि त्या कॉन्फिडन्स ने तुम्हाला खेळावं लागेल या सामन्यामध्ये। ऑन स्ट्राइक फलंदाज सज्ज होतोय, फलंदाजी ट्रॅक वर मिस्टर निकेतन। डाउन द लेग असेल की नाही क्वेश्चन मार्क जरूर होतं, पंच दर्शवत आहेत। व्हाइट बॉल, एक्स्ट्रा रन फलकामध्ये समाविष्ट केला जातोय आणि अतिरिक्त धावेच्या सहाय्याने 11 या अंकावरती धाव फलक जाऊन पोहोचले। षटक क्रमांक दुसरा घेऊन गोलंदाजी मार्क वर अंकित याला आपण पाहतोय। स्टोर्स या संघाच्या माध्यमातून गुड क्रिकेट, स्टँडर्ड क्रिकेट, क्वालिटी प्युअर क्रिकेटचा आस्वाद PDTSA च्या ऐतिहासिक मैदानावर। नरमाताने सजवलेला फटका शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या झोन मध्ये, सुरेख पद्धतीने एक धाव परिपूर्ण। गाडीचा गिअर टॉप नाही तर डबल टॉप मध्ये आता गाडी ड्राइव्ह करावी लागेल, कारण 74 टार्गेट आहे। विश्वास नंगरे पाटील यांचे फार सुंदर शब्द आहेत, शांततेच्या काळामध्ये जास्त घाम गाळलात तर युद्धाच्या काळामध्ये कमी रक्त सांडावे लागते। आणि पहिली 3 ते 4 षटके हा शांततेचा काळ आहे, धावा चेस करायचे असतील तर पहिल्या 3 ते 4 षटकांवर हल्ला बोल करावा लागेल फलंदाजांना। सुरेख पद्धतीने या वेळेला रनिंग बिटवीन द विकेट्स दोन्ही देखील फलंदाजांच्या माध्यमातून धावसंख्या जाऊन पोहोचले 14 या अंकावर, 14 रन्स विदाउट लॉस। 74 पाठलाग एका बाजूने सुचित, दुसऱ्या बाजूने निकेतन। पहिल्या विकेटसाठी चांगलं फाउंडेशन बिल्डअप करावं लागेल, चौकार आणि षटकारांना गवसने गाळणं ही काळाची गरज बनलंय। ह्या वेळेला स्विच हिटचा फटका आहे, उजवा फलंदाज डावखुरा बनून खेळलाय, चेंडू थेट निघून जातोय सीमारेषा पार, चौका। स्वीट शूटचा पटका आलाय मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल। मिस्टर सुचितेच्या बॅट मधून धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावर, ते एकंदरीत पाहायला मिळते विदाउट लॉस्ट 18 धावा। विराट कोहली याचा जर्सी क्रमांक, आणि त्याने 18 नंबरची जर्सी का परिधान केली, कारण 18 नोव्हेंबर 2006 दिवसामध्ये विराट कोहली यांचे वडील प्रेम कोहली यांचं निधन झालं होतं, आणि म्हणूनच वडिलांची आठवण म्हणून 18 नंबरची जर्सी त्याने इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये परिधान केली। बस एकदा व कम्प्लीट करतायत फलंदाज, पंचांचे संकेत आहेत 22, सिव्वाप्रमाणे पंजा मात्र समोर आलाय। वैभव तरे यांना आपण पाहतोय ब्रँड ऑफ सातपाटी पंचांच्या भूमिकेमध्ये, 19 रन्स 19 या अंकावर हे धाव फलक जाऊन पोहोचतं। षटक क्रमांक दुसरं हाताळतोय मिस्टर अंकित, चेंडू शिल्लक आहेत अजून देखील ॲक्युरेट 26, 26 चेंडूंचा खेळ शिल्लक, 55 धावांची आवश्यकता, बॅलेन्सिंग अवस्थेतील सामना आपण पाहतोय। कही पे निगाह है, कही पे निशाना, खेळायचं होतं ऑन साईडला, फटका निघून जातोय ऑफ साईडला। सुंदर गोलंदाजी, बघा चेंज ऑफ पेस व्हेरिएशन खूप चांगल्या प्रकारे बघायला मिळालं। गोलंदाज अंकित याच्या माध्यमातून मेगा स्क्रीनवर मुन्ना जयस्वाल कॅमेरा मॅन यांचं सुंदर कॅमेरा वर्क आपण पाहतोय। PDTSA च्या या विक्रम यज्ञांनी विक्रम मालिकांनी तृप्त अशा क्रीडा नगरीमध्ये अंकित याचा पुढील चेंडू उजव्याताने आपण पाहू शकाल। राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा, फुलटोस आहे ऑन साईडला, चेंडूला फेकून देण्याचं कार्य सीमारेषा पार, पंचांचे संकेत षटका। चौबीस गेंदे शेष, 48 रनों की जरूरत, 26 विदाउट लॉस,
मिस्टर सुचित एंड निकेतन यांचे सुंदर भागीदारी पहिल्या दोन षटकांमध्ये 26 धावा कुठून काढलेले आहेत. पॉवर प्लेच्या बंधनाचा फायदा कसा उचलायचा हे दाखवून दिलंय. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण पाहिलं असेल 1996 मध्ये सनत जयसूर्या याची एंट्री झाली आणि अर्जुन रणतुंगा याने सपोर्ट केला खऱ्या अर्थाने सनत जयसूर्याला, जो सुरुवातीला एक स्पिनर बनून आला होता संघामध्ये, त्याला सलामीवीर म्हणून संधी दिली. आणि या पॉवर प्लेच्या षटकांमध्ये हल्ला बोल करणं म्हणजे नेमकं काय हे सनत जयसूर्या याने उभ्या क्रिकेटिंग वर्ल्डला शिकविलं आणि या त्याची आठवण खऱ्या अर्थाने या ठिकाणी करून देण्याचं कार्य अनुभवाला मिळतं. 26 विदाऊट लॉस 26 धावा फलकावर सनत जयसूर्याची आठवण करून देत आहेत निकेतन आणि सुचित. पॉवर प्लेच्या बंधनावरती हल्ला बोल आक्रमक रवैया सिद्ध करण्यात आला. एक कमर तोड फलंदाजी, गोलंदाजांची पिस्सक काढण्याचं कार्य हे मुख्य खेळपट्टीवरती आपण पाहतोय. आता 24 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, 48 धावांची आवश्यकता. कुंदन नाईक स्नेह भोजनाचा आस्वाद घेऊन मुख्य खेळपट्टीवरती दाखल झालेले आहेत. सुंदर स्वरूपातील सामना या ठिकाणी रंगतोय. रिक्वायर्ड रन रेट 1200 आपण पाहू शकतायत. षटक क्रमांक 3 या ठिकाणी सुरू होतोय. गोलंदाज सज्ज होतोय गोलंदाज ट्रॅकवर. खचाखच प्रेक्षकांनी भरलेलं आहे क्रीडांगण. चहूबाजूंनी आपण पाहतोय आमचे लाडके प्रेक्षक महाराजे या स्पर्धेचा मनमुरादपणे आनंद लुटतायत. चला स्पीड अप करून घ्या. खेळाडू वर्गांना विनंती असणार आहे, डोंट वेस्ट टाइम प्लीज. षटक क्रमांक 3 घेऊन गोलंदाज गोलंदाजी ट्रॅकवर मिस्टर योगेश ब्रँड ऑफ सालवड या ठिकाणी पाहायला मिळतोय. 3 षटकामध्ये 24 चेंडू 48 धावा सामन्याची स्थिती. इज ऑन स्ट्राइक मिस्टर निकेतन वैयक्तिक 4 या धावसंख्येवरती खेळतोय. दुसऱ्या बाजूने सुचित वैयक्तिक 19 धावा त्याच्या बॅट मधून. पहिला चेंडू योगेशने हाताळलाय वाइड ऑफ द ऑफ स्टंप. पंचांचे संकेत काय आहेत, लक्ष वेधी ही भूमिका. सर्कलच्या पलीकडे पॉवर प्ले नंतर जास्तीत जास्त 5 क्षेत्ररक्षक तुम्ही ठेवू शकाल. जे रूल्स अँड रेग्युलेशन्स आपण पाहतोय आणि पंचांचे संकेत आहेत. या वेळेला शहानिशा केल्यानंतर नो बॉल. बघा, मुंबई क्रिकेट असोसिएशनचा विचार जर आपण केला तर सर्कलच्या बाहेर जास्तीत जास्त 5 क्षेत्ररक्षक तुम्ही ठेवू शकता आणि ऑन साईडला जास्तीत जास्त 5, ऑफ साईडला कितीही. अशा प्रकारे क्षेत्ररक्षणाची संरचना तुम्हाला ठेवावी लागते. हे मुंबई क्रिकेट असोसिएशन रूल्स अँड रेग्युलेशन्स नुसार ही नियमावली आपल्याला पाहायला मिळते आणि त्या अनुषंगाने येथे मात्र पंचांनी नो बॉल दर्शवलाय. खराब चेंडूचे संकेत. धावसंख्या मात्र या ठिकाणी फुलते बहरते वाढते. फ्री हिटचे संकेत देखील दर्शवत आहेत. वैभव तरे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलंय ती फलकावर आपण पाहू शकाल. अतिरिक्त धावांच्या सहाय्याने 27 विदाऊट लॉस 27 धावा. चांगली टोटल पहिल्या दोन षटकांमध्ये. फ्री हिटचा चेंडू मात्र आता असणार आहे. कशा प्रकारे फायदा उचलेल हे बघण्याजोगं. मिस्टर सुचित ऑन स्ट्राइक. फुलटच चेंडू डाऊन द ग्राउंड. 1 बाउन्स अँड ओव्हर द रोप. चौकार. अप्रतिम फलंदाजी पाहायला मिळते. खास करून सुचित याच्या बॅटमधून इंडिव्हिज्युअली वन मॅन शो वन मॅन आर्मी प्रमाणे खेळतोय. वैयक्तिक 23 धावा केवळ 10 चेंडूंमध्ये 230 स्ट्राईक रेटने सुचित ऑन फायर आपण पाहू शकतो. मेगा स्क्रीनवर हे खूप चांगलं कॅमेरा वर्क मुन्ना जयस्वाल यांच्या माध्यमातून सुचित याला कव्हरअप केलं जात आहे. कॅमेरा झूम इन झालाय. चेंडू शिल्लक आहेत अजून देखील 23. विजयासाठी 43 धावांची आवश्यकता. दुनिया माने जोरो को, कोई ना माने कम जोरो को. सुचित याचा क्लास आपण अनुभवतोय. ऑन साईडला एक्झिक्यूट केलाय फटक्याला. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू वळविण्यात आलाय. तत्पूर्वी एक डाव मात्र या ठिकाणी परिपूर्ण करतात फलंदाज आणि एकेरीच्या सहाय्याने आपण पाहू शकाल संघाची धावसंख्या जाऊन पोचते 3/2. 32 या अंकावर बिनबाद पार्टनरशिप स्ट्रॉंग पाहायला मिळते.
लोअर फुट टॉस स्वरूपातील चेंडू होता। चला यानंतर जो फर्स्ट सेमीफाइनलचा सामना आहे, मी विनंती करेन प्रोडक्शन E18 आणि R&D दोन्ही देखील संघांचे संघनायक आपण नाणेफेकचा कौल करण्याकरिता टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहायचं आहे। नेक्स्ट मॅच यानंतर होणारा सामना जो दोन संघांमध्ये आपण पाहणार आहोत, प्रोडक्शन E18 वर्सेस R&D। खोलवर टप्प्याचा चेंडू आहे ऑन साइडला, जेल टिपण्याची संधी जरूर होती परंतु ड्रॉप होतोय काउ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये, चेंडू ट्रॅव्हल झालाय। मी विनंती करेन यानंतर होणारा सामना प्रोडक्शन E18 वर्सेस R&D, दोन्ही देखील संघांचे स्टार कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहावं ही विनंती स्पर्धेच्या माध्यमातून। फुल टॉस ऑन साइडला स्मॅश केलंय, कडक बेधडक बेधडक षटकार। यावेळेस पुन्हा चेकदा रिव्हर्स अटेम्प्ट, आउट स्टँडिंग बॅटिंग, सुचित बॅट मधून धावांचा अक्षरशः सैराट। धन्यवाद टीमचे। 26 धावा फलकावर, चेंडू शिल्लक आहेत 18, विजयासाठी 30 धावांची आवश्यकता। एकंदरीत क्वालिटी कंट्रोल या संघासमोर पाहायला मिळते। वैयक्तिक जर आपण तपासून पाहिलं तर आतापर्यंत सुचित याच्या बॅट मधून अक्षरशः चौकार आणि षटकारांची संततधार पाहायला मिळते। 46 धावा फलकावरती सजलेले आहेत, 44 लक्षात असू द्या। चेंडू शिल्लक आहेत 18 आणि विजयासाठी 30 धावांची आवश्यकता, अशा स्वरूपाची स्थिती या सामन्याच्या माध्यमातून प्रेझेंट करण्यात आलेली आहे। वैयक्तिक स्वरूपात आपण पाहू शकाल 36 या धावसंख्येवर सुचित फलंदाज 14 धावा दूर आहे आपल्या अर्धशतकापासून। आतापर्यंत दोन फलंदाज आपण पाहिलेत, एका बाजूने मिस्टर अमेय कडू ज्याच्या बॅटमधून 46 धावा, त्यानंतर कुणाल पागदरे ज्याच्या बॅटमधून 40 धावा, APL खेल महोत्सव Season 3 या स्पर्धेच्या माध्यमातून। आणि तदनंतर आपण पाहू शकाल मिस्टर सुचित याच्या बॅटमधून इंडिव्हिज्युअल 36 36 धावा पाहायला मिळत आहेत। सामन्याचं समीकरण 18 गेंदे शेष, 30 रनों की जरूरत। चेंडू हवेमध्ये या वेळेला सुंदर जल फॉलो थ्रू मध्ये परिपूर्ण करतोय स्टार कुणाल पागदरेला आपण पाहू शकतोय। धन्यवाद डीजे, वेलकम बॅक। योग्य वेळी बघा फलंदाजीमध्ये 14 चेंडूंमध्ये 40 धावा बघायला मिळाल्या कुणाल पागदरेच्या माध्यमातून, आणि या गोलंदाजीमध्ये देखील पहिल्या चेंडूपासून त्याने विकेटने सुरुवात केलंय। स्क्वेअर ऑफ द विकेटचा फटका आहे, गुंडप्पा रंगनाथ विश्वनाथ कॉपीबुक स्टाईलने सजवला गेलाय इंटू द गॅप मध्ये, तिसऱ्या धाव्यासाठी वळाले। चांगलं कॉलिंग बघायला मिळालं, यस नो अँड वेट या तीन शब्दाचा उच्चार प्रामुख्याने जाणविला, चांगल्या प्रकारे एकमेकांना साथ दिली फलंदाजांनी आणि या तीन धावा योग्य रीतीने पळून काढलेले आहेत। धाव फलक मात्र या ठिकाणी फार वेगाने जाऊन पोहोचतोय 47 या अंकावर। चेंडू शिल्लक आहेत अजून देखील आपण पाहू शकाल ऍक्युरेट 16 आणि विजयासाठी 27 धावांची आवश्यकता, हे समीकरण समोर आलंय।
16 गेंदे शेष 27 रनों की जरूरत। फलंदाज सुचित अपने अर्धशतकापासून जर आपण विचार केला तर 14 धावा दूर आहे, 36 धावा त्याच्या बॅटमधून, केवल 14 चेंडूंचा सामना त्याने केलाय। आपल्या संघाकरिता षटकार आणि चौकारांची एक रांग त्याच्या माध्यमातून अनुभवाला मिळते। लाउड अपील बघा स्पोर्ट्समॅन स्पिरिट, इथे सुजितचं कौतुक करावं लागेल। धन्यवाद डीजे। अप्रतिम गोलंदाजीचं पृथक्करण। आतापर्यंत कुणाल पागदरेचा स्पेल जर आपण तपासून पाहिला तर त्याने वैयक्तिक 3 चेंडू आतडलेले आहेत आणि 3 चेंडूंमध्ये 2 गडी बाद केलेले आहेत। केवळ 3 धावा खर्च करून अष्टपैलू कसा असावा, हार्दिक पंड्या म्हणून त्याच्या नावासमोर टायटल का जोडलं गेलंय या ग्रामीण विभागाच्या माध्यमातून सिद्ध करतोय। आयुष्यामध्येच नेहमीच तुम्ही स्वतःला सिद्ध करण्यात वेळ घालवा, लोक तुम्हाला प्रसिद्ध करण्यामध्ये आपोआप वेळ घालवतील। स्वतःच्या प्रगतीसाठी इतका वेळ द्या की लोकांबद्दल विचार करण्याकरिता तुमच्याकडे वेळ असता कामा नये। आणि कुणाल पागदरे त्या पंक्तीतला खेळाडू आहे, सामन्याची परिभाषा बदलली, आता चेंडू शिल्लक आहे 14 आणि विजयासाठी 26 धावांची आवश्यकता। 14 हा गेंदे शेष, 26 रनों की जरूरत। साइडला सजवलेला फटका आपण पाहतोय। सद्यस्थितीमध्ये आपण जर विचार केला तर क्वालिटी कंट्रोल आणि स्टोर्स दोन्ही देखील संघ या सामन्यामध्ये समांतर बॅलेन्सिंग अवस्थेत आहेत। 13 चेंडू 25 धावा, 2 फलंदाजांची जोडी मुख्य खेळपट्टीवर। ऑन स्ट्राइक आपण पाहू शकाल मिस्टर मोहित, तर दुसऱ्या बाजूने मिस्टर तृषाल। कुलवर टप्प्याचा चेंडू होता, स्वीट साऊंड सिस्टम नुसार खेळला गेलाय चेंडू आणि फळीचा अतिशय विहंगम संपर्क त्या ठिकाणी अडलून येतोय। तत्पूर्वी अप्रतिम अद्वितीय रनिंग बिटवीन द विकेट्स। धावसंख्या मात्र या ठिकाणी जाऊन पोहोचते फलकावर। एकंदरीत आपण पाहू शकाल 51 धावा। अपडेट मात्र करावं लागेल ऑफलाईन स्कोररला, ज्या काही धावा या ठिकाणी अंकित करावयाच्या आहेत। 51 धावा फलकावर, 2 गडी बाद, सामन्याचं समीकरण, 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 23 धावांची आवश्यकता अशा स्वरूपाची स्थिती। 12 गेंदे शेष, 23 रनों की जरूरत। कोण जिंकेल? एका बाजूने क्षेत्र रक्षण करणारा संघ आपण पाहतोय स्टोअर्स, तर दुसऱ्या बाजूने फलंदाजी करणारा संघ क्वालिटी कंट्रोल। एपीएल खेल महोत्सव अनुफार्मा प्रीमियर लीग सीझन 3। चेंडू शिल्लक आहेत 12, विजयासाठी अजून देखील 23 धावांची आवश्यकता। निलेश जाधव त्या ठिकाणी गोलंदाजी ट्रॅकवर न खसता न डगमगता खेळावं लागेल। म्हणतात ना, विझलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्याने मी, हे सामर्थ्य नाशवंत नाही। छाटले जरी पंख माझे पुन्हा अवकाशात उडेन मी, अडवू शकेल या वादळाला अजून अशी भिंत नाही। माझी झोपडी जाळण्याचे केले तर कैक कावे, परंतु जळेल झोपडी माझी आग ती ज्वलंत नाही। येथील वादळे खेटेल तुफान तरीही वाट चालतो आहे, कारण अडथळ्यांना भिवून अळखळणे पावलांना पसंत नाही। विजय जरी आज मी हा माझा अंत नाही। हॅलो, फर्स्ट सेमीफायनलचा टॉस होतो इथे, R&D वर्सेस नाणेफिकेचं कौल आपण पाहू शकाल केला जातोय फर्स्ट सेमीफायनल दोन संघांमध्ये। आपल्याला अनुभवाला मिळेल R&D टॉस होईल। R&D या संघाने नाणेफिकेचं कौल जिंकलेला आहे। नेक्स्ट मॅच मध्ये आपण पाहणार आहोत फर्स्ट सेमीफायनल। प्रत्येक सामना हा नॉक आउट पद्धतीनेच खेळवला जातोय। एपीएल खेल महोत्सव
या स्पर्धेच्या माध्यमातून 11 चेंडूंचा खेळ शिल्लक विजयाकरिता 22 धावांची आवश्यकता क्वालिटी कंट्रोल या संघासमोर ऑन स्ट्राइक फलंदाज सज्ज होतोय मिस्टर मोहित फटका फसलाय शॉर्ट मिडॉनच्या क्षेत्रामध्ये चुकीचा जजमेंट कॅच ड्रॉप होतोय गोलंदाजाला क्षेत्ररक्षकांची साथ फार आवश्यक असते क्रिकेटच्या खेळामध्ये जर गोलंदाज चांगली गोलंदाजी करत असेल परंतु क्षेत्ररक्षकांची साथ मिळत नसेल तर गोलंदाजावरती अतिरिक्त प्रेशर हे जरूर येतं आणि त्याचं एक फॉर एक्झाम्पल आपण पाहिलं क्रिकेटमध्ये म्हणतात ना ड्रॉविंग मॅन कॅचेस अ स्टिक बुडत्याला काडीचा आधार आणि गोलंदाजाला क्षेत्ररक्षकांचा आधार असतो तो क्रिकेटमध्ये आता 10 चेंडू शिल्लक आहेत विजयाकरिता आपण पाहू शकाल 20 धावांची आवश्यकता क्वालिटी कंट्रोल या संघासमोर 10 गेंदे शेष 20 रनों की जरूरत व्हाट अ मॅच आयुष्यात तुम्हाला लाख व्यक्तींचा जरी विरोध असला तरी देखील यशस्वी तोच होतो ज्याच्या मनगटामध्ये स्वतःला सिद्ध करण्याची धमक असते आणि ती धमक जो संघ दाखवेल तो संघ विजयी होईल 10 चेंडू 20 धावा 10 चेंडू रफ अँड टफ अटी तटीचा सामना विद्यमान अवस्थेत का टेकी टक्कर ईट का जवाब पत्थर से गेंद का जवाब बल्ले से प्रश्न का जवाब उत्तर से कश्मकश रोचक रोमांचक रोमहर्षक चित्त थरारक चित्त वेदक लढत चेकंदरीत पाहायला मिळते हा चेंडू 20 धावा अशा स्वरूपाची स्थिती PDTSA पालघर डहाणू तालुका स्पोर्ट्स असोसिएशन चं हे मैदान संपूर्ण पालघर जिल्ह्याचा विचार जर आपण केला तर जे 8 तालुके आहेत पालघर वसई डहाणू तलासरी वाडा मोखाडा जवार विक्रमगड त्या 8 तालुक्यांमधील हे अग्रमानांकित मैदान म्हणून ओळखलं गेलंय PDTSA आणि अनेक विक्रम मालिकांनी अनेक विक्रम यज्ञांनी सुवर्ण यज्ञांनी तृप्त शकेपट्टीवर ज्यास मैदानामध्ये आपण पाहिलं असेल पालघर डिस्ट्रिक्ट टेनिस प्रीमियर लीग प्रथम पारितोषिक 2 लक्ष असलेली स्पर्धा पार पडली त्याच मैदानामध्ये आपण APL खेल महोत्सव अनुफार्मा प्रीमियर लीग स्पर्धा पाहतोय आता 9 चेंडू शिल्लक आहेत आणि 20 धावांची आवश्यकता क्वालिटी कंट्रोल या संघासमोर गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकाल या स्पर्धेचे कर्ते धरते म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं मिस्टर निलेश जाधव एक मेहनती आणि क्रिकेट दर्दी व्यक्तिमत्व HR मॅनेजर बॉलिंग ट्रॅकवर डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळला गेलाय फलंदाज परंतु केवळ एकच धाव काय षटक हाताळलं गेलंय एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर अनुभव हा सर्वश्रेष्ठ गुरु आहे क्रिकेटच्या खेळामध्ये आणि निलेश जाधव दर्शवून देतोय सामन्याची परिभाषा बदललंय 8 चेंडू आणि 19 धावा ही स्थिती हे इक्वेशन जे समोर पाहायला मिळते ते एक मोठा फटका खेचावा लागेल जागतिक क्रिकेटच्या इतिहासामधील सर्वोत्तम फिनिशर कोण असेल तर महेंद्रसिंग धोनी त्याची आठवण मात्र या ठिकाणी करावी लागेल इंडियन प्रीमियर लीग मध्ये आपण पाहिलं होतं रायझिंग पुणे सुपर जायंट्स या संघाच्या विरोधात 2 चेंडूंमध्ये 12 धावांची आवश्यकता असताना अक्षर राजेशभाई पटेल याच्या विरोधात 2 चेंडूंमध्ये 2 षटकार त्यांनी खेचले होते आणि अगदी तशा प्रकारे आता खेळावं लागेल या सामन्यामध्ये यष्ट्यांच्या मागे सुंदर झल परिपूर्ण गुड कॅच निलेश जाधव यांच्या अकाउंटमध्ये विकेट गॉन धन्यवाद टीजे बड़े मंच पे बड़ा पंच टाइगर अभी जिंदा है या उक्तीचं मुख्य उदाहरण आपण पाहतोय निलेश जाधव यांच्या माध्यमातून कारण 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 19 धावांची आवश्यकता काय षटक हाताळलं गेलंय अप्रतिम पहिल्या चेंडूवर 1 धाव दुसऱ्या चेंडूवर 2 धावा तिसऱ्या चेंडू डॉट चौथ्या चेंडूवर 1 धाव 5व्या चेंडूवर विकेट अशा स्वरूपाचं अनालिसिस विश्लेषण आपण पाहतोय निलेश जाधव म्हणतात ना की लोणचं जितकं जास्त मुरत तितकं जास्त स्वादिष्ट लागतं तांदूळ जितका चिरंतर होत जातो तितका जास्त तो स्वादिष्ट लागतो आणि खेळाडू जितका जुना जाणता होईल तितकं चांगलं प्रदर्शन त्याच्या माध्यमातून दिलं जाईल आणि हे दर्शवून देत असताना आपण पाहतो निलेश जाधव
जबरदस्त षटक हाताळला गेलाय. सामन्याला पूर्णपणे कलाटणी देणारा हे षटक आपण पाहतोय. निलेश जाधव यांच्या माध्यमातून सहा चेंडू शिल्लक आहेत विजयासाठी. 17 धावांची आवश्यकता. क्वालिटी कंट्रोल या संघासमोर. 6 गेंदे शेष, 17 रनोकी जरूरत. इक्वेशन समोर आलंय. 6 चेंडू 17 धावा होऊ शकतात. तुमच्याकडे आत्मविश्वास असायला हवा. देऊयात काही काळासाठी नवाज शेख यांना संधी, डीजे ऑपरेटर, आणि वळूयात शेवटच्या षटकाकडे. वेलकम बॅक जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत. चला वेळ दौडू नका प्लीज. खेळाडूंना वारंवार विनंती करीत आहोत. प्रत्येकाच्या मनगटामध्ये इतकी ताकद आहे की तो घड्याळ विकत घेऊ शकतोय, परंतु त्या घड्याळामधील वेळ कुणीच विकत घेऊ शकत नाही. म्हणून गाय करा प्लीज. 6 चेंडू 17 धावा सामन्याचं समीकरण. गोलंदाज कुणाल पागदरे गोलंदाज ट्रॅकवर स्ट्रीट बॅटने खेळला गेलाय. व्ही फॅक्टर मधील फटका. योगेश नावाचा क्षेत्ररक्षक चेंडूला स्टॉप करेल. तत्पूर्वी आपण पाहू शकाल सामन्याची परिभाषा हलकीशी चेंज होते. पाच चेंडू स्वाद आबा. डीप मिड विकेट झोन मध्ये फटका खेळला गेलाय. इथे मोठा फटका नितांतपणे खेळावा लागेल. कुणाल पागदरे याने ज्या प्रकारे खेळ साकारलाय या सामन्यामधील मोस्ट युटिलिटी प्लेयर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जाईल. फलंदाजीमध्ये 14 चेंडूंमध्ये 40 धावा आणि गोलंदाजीमध्ये देखील आपण पाहू शकतायत डेथ ओव्हर स्पेशालिस्ट ची भूमिका अदा करतोय. सामन्याची परिभाषा चेंडू शिल्लक आहेत. धन्यवाद टीजे. शेवटचे 4 चेंडू शेष अवस्थेमध्ये पाहायला मिळत आहेत. यावेळेस वन्स अगेन चिप शॉट पाहायला मिळतोय वाईडिश लॉंगअपच्या क्षेत्रामध्ये. दुसऱ्या धावेसाठी वळालेत फलंदाज. 2 धावा इझिली डन. थोडीशी स्वैर फेकी वांतर फेकी पाहायला मिळते, परंतु कुठल्याही प्रकारे अतिरिक्त धावा येणार नाहीयेत. 3 चेंडू आणि 13 धावांचं टार्गेट समोर. 3 गेंदे शेष, 13 रनोकी जरूरत. या चेंडूवर मोठा फटका खेचावा लागेल, अदरवाइज हा सामना हातामधून स्किट होऊ शकतोय. ऑन स्ट्राइक फलंदाज आपण पाहू शकतायत मिस्टर अक्षय. 3 गेंदे शेष, 13 रनोकी जरूरत. ऑन साइडला डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये कॅच ड्रॉप, परंतु चेंडूला गॅदर करतोय क्षेत्ररक्षक अंततः. तुम्ही देखील फलंदाजांच्या माध्यमातून या वेळेला कपल ऑफ रन्स ऍड केले जातील. 2 चेंडू शिल्लक आहेत. 11 धावांचं टार्गेट समोर. करून दाखवेल का फलंदाज आज एपीएल खेल महोत्सव या स्पर्धेच्या इतिहासामध्ये सुवर्णाक्षरांनी आपलं नाव कोरण्याची संधी आहे अक्षय या फलंदाजाला. एका बाजूने गोलंदाज विकेट्स विकेट्स आणि विकेटच्या शोधामध्ये, दुसऱ्या बाजूने फलंदाज रन्स रन्स अँड रनच्या शोधामध्ये, तर तिसऱ्या बाजूने प्रेक्षक एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट अँड एंटरटेनमेंटच्या शोधामध्ये पाहायला मिळत आहेत. सुंदर फटका जरूर आहे. पंचांचे संकेत आहेत. चौकार 4 धावा समाविष्ट केल्या जातील फलकामध्ये. धन्यवाद टीजे. 1 चेंडू शिल्लक आहे विजयासाठी. 7 धावांची आवश्यकता आहे. जर षटकार आला तर सामना बरोबरीत सुटू शकतोय, आणि सामना बरोबरीत सुटला तर नो डाऊट बोल्ड आउट पद्धतीने मात्र ती सुपर ओव्हर पुन्हा एकदा प्रेझेंट केली जाईल. 1 चेंडू शिल्लक, 7 धावांची आवश्यकता. अजून देखील या सामन्यामध्ये अपेक्षांचं ओझ जे कायम राहिलंय दोन्ही देखील संघांवर.
लास्ट एवर वन डिलिव्हरी इज रिमेनिंग. जर षटकार आला तर सामना टाईट होऊ शकतोय. कुणाल पागदर आहे अतिशय निर्णायक आणि महत्वपूर्ण चेंडू घेऊन स्टोअर्स या संघाच्या माध्यमातून बॉलिंग ट्रॅकवर. फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये सुंदर पद्धतीने आपण पाहू शकाल विजय यावर शिक्का मोर्तब.